नमस्कार मी केशव त्रिभुवन केशव ओम फ्लावर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण एक साधा सोपा छोटासा हार बघणार आहोत दोऱ्यावरती बांधून फुलांनी बांधून बनवलेला हार आहे आणि व्हिडिओ बघून नक्कीच तुम्ही बनवा अशी आशा करतो थँक्यू आपण आज बघणार आहोत एक सिंपल हार जो एकदम पूर्वी बनवला जायचा गाठ बांधून फुलांना विदाउट सुईचा पण आता सध्या शक्यतो सुईमध्ये सोडलं हो जात आहे अशा प्रकारे एक हार बनवला जातो आपल्याला घाई गरबडीमध्ये लवकरात लवकर बनवायचं असेल तर असा पण हार वापरतात एक दोरा घेतला आहे पाण्यात भिजून फुलं घेतलेली आहेत ले हे झेंडूचं फुलं आहे त्याचं आपण पाकळ्या पूर्ण पुढे घेऊन त्याचा डेट ओपन करतो आहे तिथे आपल्याला फुलं दोऱ्याची गाठ मारायची आहे दोऱ्याची गाठ बांधण्यासाठी आपण ते अशा प्रकारे फुल ठेवलं आहे दोरा एका हातात पण एका हातात पण धरला आहे दोरा फिरून अशा प्रकारे त्याला आपण बांधणार आहोत बांधून हार बनवला आहे असं एक फुल बांधून घेतलं आहे सेम या प्रोसेसमध्येच आपण बाकीची सगळी फुलं बांधणार आहोत एक एक करून देठ तुटलेलं फुल साईडला ठेवून जे चांगले फुलं आहेत ती घेतो आहे आपण एक फुलं असं धरले त्याच्यावर दुसरं फुल ठेवलं आहे दोन्ही सोबत धरलेली आहेत आणि परत सेम प्रोसेसमध्ये आपण दोरा फिरून बांधून घेतो आहे हे गजरे बनवायची प्रोसेस आहे गजरे म्हणजे विदाउट स्विच जर आपल्याला काही बनवायचं असेल फुलांचं तर हे पद्धतीने बनवलं जातं आपण जे गजरे बघतो मार्केटमध्ये ते अशा प्रकारेच गुंपलेले असतात मोगऱ्याचे गजरे वगैरे अशा प्रकारेच गुंफलेले असतात सेम प्रोसेसमध्ये आपण आता परत एका बाजूला दोरा जर असा फुलामध्ये अडकून फुल तुटत असेल तर अशा प्रकारे दुसऱ्या एका हाताचा सपोर्ट घेऊन आपण त्याला व्यवस्थित हे करून बांधू शकतो अशा प्रकारे बांधत जायचे दुसऱ्या एका बोटाचा सपोर्ट घेऊन आपण ते राऊंड करून व्यवस्थित त्याला बांधायचे आहे फुलांना सेम प्रोसेसमध्ये आता किती पाच पाच वेळा आपण लावलाय आता हे सहावे सहावा फुल आहे म्हणजे दोन फुलांचा एक असे सहा गुच्छ आपण एका बाजूला झालेत परत एक सात सातवा पण आपण जेवढा आपला फोटो असेल तेवढ्या साईजचा आपण वाढवू शकतो आपण पण एका बा हे एक बाजू झाली आपली अशी सेम आता एक मध्ये आपण मध्ये एक फुल लावतोय इथे तुम्ही दुसरं कुठले फुल लावू शकता गुलाबाचं किंवा एखादं दुसऱ्या रंगाचं फुल आपण वापरू शकतो तिथे अशा प्रकारे त्याला पण बाजून घेतले एक एक बाजू तयार झाली आता दुसरी बाजू एका एक बाजूला जेवढी फुलं आपण गुंपलीत तेवढीच दुसऱ्या बाजूने गुंफायची आहेत अशा प्रकारे अंतर त्या दोन्ही फुलांच्या मधलं जे अंतर आहे ते अंदाज घेऊनच आपण आधीच्या वेळेस म्हणजे अंतर सेम ठेवायचं प्रत्येक वेळेस आधी जेवढं आधीचा जो भाग केला आहे त्याला जो जे अंतर आहे तेच इकडच्या भागात पण फुलांमध्ये सेम आलं पाहिजे म्हणजे हार आपलं लहान मोठा नाही दिसणार आणि फुलं मोजून लावायची ते अशा प्रकारे सुरुवातीला बनवताना फुलं तुटू शकतात कारण आपल्याला प्रॅक्टिस नसते किती त्याला प्रोसेसने आपण ताकद किती लावून हे करतो आहे दोरा ओढतो आहे त्याच्यावर असतं दोरा कधी कधी जास्त ओढला गेला तर फुलं तुटतात अशा प्रकारे सात इकडून सात तिकडून लावले आपण सात फुलं तिकडं सात फुलं आणि मध्ये एक आणि एक साईडला आणि त्या साईडला एक झेंडू आता अशा प्रकारे हार तयार झाला आपला छोटासा सिंपल फुलांमध्ये असा हार बनवू शकतो आपण घरच्या घरी अगदी पाच मिनटात तयार होईल फुलं कुठलीही वापरू शकता प्रोसेस सेम आहे सब छान हार बनते आहे दोन मिनट पाच मिनटात बनू शकतो जर तुम्हाला ते बांधायची प्रोसेस आली तर थँक्यू नक्की बनवा थँक्यू